हरिओम, सुखदा विरा सामान कुडा उपासना केंद्र. मी 2000 सालापासून बापू परिवारात आहे. माझा अनुभव असा आहे, माझी आई 5 वर्ष झाली बाप देवाकडे जाऊन. तिचे सगळे दिवस झाल्यानंतर नरसोबाच्या वाडीला दिवस झाले झाले. तिचे 12वा दिवस झाला नरसोबाच्या वाडीला केला. मार्गशीर्ष महिन्यातच गेली आहे ती. नरसोबाच्या वाडीला तिचे दिवस केले. मी एसटीने गेलेले, त्यावेळी माझ्या धाकट्या मुलीची परीक्षा होती, त्यामुळे माझे मिस्टर जाऊ शकले नाही की आम्ही कुडामध्ये राहतो आणि नरसोबाच्या वाडीला वार्षिक श्राद्ध होतो. त्यामुळे तिची परीक्षा असल्यामुळे घरी आम्ही तिघच असल्यामुळे तिथे कोणतरी हवायच्या बरोबर. मग माझे मिस्टर म्हणाले मी थांबतो, तू आणि बाबा आम जा म्हणून सांगितलं. मग आम्ही त्या वाडीला जायचं होतं ना, आम्ही तरी एसटीने गेलो वाडीला. एसटीला गेलो, तिथे सगळा विधी वगैरे झाला आणि माझी आत्या पुण्यावरून यायची होती. तिचे त्याच ह्याला लागून ती म्हणाली आता तीर्थक्षेत्रावर आले तर मला सुद्धा हा वर्ष श्राद्ध झालं की मला काहीतरी विधी करायचे आहे तीर्थावरती, त्यामुळे मी थांबते. ती बाबांना म्हणाली का अरे तू आता तिच्या बरोबर परत गावी जाणार तर मला 2 दिवस इथे राहायचं आहे तर तू माझ्या बरोबर राहशील का. तर मी म्हणाले सगळं बरोबर आहे आता तुझं, पण मी आता परत एकटी कशी जाणार आहे. वाडी ते कुडा पल्ला आहे ना, मी एकटी कसं जाऊ, माझ्या बरोबर सोबत कोण, असं म्हटलं मी. आणि ती म्हणा आई म्हणाली मावशी आत्या म्हणाले हो असं आता तू म्हणते बघूया आता काय होतं. तेवढ्यात नेमका आमच्या कामासाठी आले नव्हते, एक वेगळेच माझ्या माहेरचेच माणूस व्यक्ती तिथे वाडीमध्ये आलेली. ते येणार आहेत वगैरे काहीच माहिती नव्हतं आम्हाला, अचानक त्यांचं येणं ठरलं आणि ते आलेले. तर बाबा त्यांना म्हणाले अरे ही आता जाते आहे, माझ्या सोबत कोण नाही, मी इथे थांबतोय आता. तर नाही तर म्हणाले मी तिकडेच चाललोय आता गावीच चाललोय मी आहे आता. ती अमुक अमुक गाडी आहे त्याने जाऊया. हो मी तिला आहे सोबत, काळजी करू नका. पण एवढं बापूंची कृपा, आईची कृपा आणि बापू बापूंकडे गेल्यानंतर काय होतं असं म्हणजे. तर ती व्यक्ती मला त्याने वेंगुर्ल्यापर्यंत सोबत केलं, त्याने जायचं होतं वेंगुर्ल्यात ते दाभोलकरच. आणि अशा प्रकारे सुखरूप मला त्यांनी कुडापर्यंत सोबत केली आणि तेच दाबोलीला जायचे होते. मला ते कुडापर्यंत त्यांनी सोबत केली, उतरले मी तिथे. मला नंतर माझ्या मिस्टरांनी खाली घेतलं स्टॉप कडे आणि ते आपल्या घरी जायला गेले. हरिओम.